छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार. अहो तिकडे ज्या काँग्रेस बरोबर तुमची सध्या यारी दोस्ती आहे ते महाराजांचा अपमान करतात आणि तुम्ही म्हणतात मंदिर बांधणार. अहो महाराजांची शिकवण तुमचे आमदार खासदार काय बरळतायत? अरविंद सावंत असतील, संजय राऊत, सुनील राऊत हे तर महिलांचा अपमान करतात. ही महाराजांची शिकवण आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ज्या लोकांनी महिलांचे अपमान केले त्यांची काय दुर्दशा केली आपल्याला माहित आहे. त्या काळामध्ये महाराज असते तर अशा लोकांच्या जीभा हसडल्या असत्या, त्यांना उलट फासावर लटकवलं असतं. परंतु इथे तुमचे संजय राऊत काय म्हणतात महिलांच्या विषयी, स्वप्ना पाटकर सगळा व्हिडिओ अजूनही सगळीकडे अवेलेबल आहे, गलिच्छ भाषेत तुम्ही महिलांचा अपमान करता. अरविंद सावंत त्यांनी माफी मागितली असेल तरी शब्द तोंडातून गेले आणि तुमच्या तोंडातले शब्द म्हणजे तुमच्या मनातले विचार दाखवून देतात. तुम्ही महिलेला माल म्हणालात, आमच्या शायना एनसी बद्दल तुम्ही बोललात. तिकडे सुनील राऊत, तिकडे काही लोकांमध्ये एका विशिष्ट जाती धर्माच्या लोकांमध्ये जाऊन बोलतात, बकरी बोलतात आमच्या उमेदवार सुवर्णाताई करंजेना. म्हणजे तुमच्या मनात किती गलिच्छ विचार आहेत, मार काट तुमच्या डोक्यात आहे, बकरी कापा. कळतंय ना हिंदुत्व सोडून आता तुम्ही कुठे चाललायत, म्हणून तुम्हाला एखादी महिला बकरी वाटते आणि ती कापण्याजोगी वाटते. हू आहे तुमच्या विचारांवर? आणि खरं तर आम्ही इलेक्शन कमिशनला पत्र लिहिलंय, या सुनील राऊतांची उमेदवारी रद्द करा आणि प्रत्येक महिलेकडे ते जातील मत मागायला, त्या महिलांनी त्यांना जोड्याने हाणलं पाहिजे. हे तुमचे विचार. काल माननीय शायनाताई यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन होते, माननीय मुख्यमंत्री तिथे होते आणि तिथे महिलांनी उत्स्फूर्तपणे सांगितलं की अशा लोकांना आम्ही मतदान पेटीतून आम्ही दाखवू आणि यांना जोडे हाणू. महिलांना तुम्ही लाचखोर म्हणणार, महिलांना तुम्ही भिकारी म्हणणार, महिलांना तुम्ही माल म्हणणार, महिलांना भिकारी म्हणणार, महिलांना तुम्ही बकरी म्हणणार आणि महाराजांचे मंदिर तुम्ही बांधायला निघालात. शेम ऑन यू. हे महाराजांचे पहिले विचारता आचरणात आणा. अहो महाराष्ट्राच्या जनते प्रत्येकाच्या मनामध्ये महाराजांचं मंदिर आहे आणि तुम्ही मंदिर बांधण्याची काय घोषणा करता? तुम्ही मंदिर विरोधी लोकांबरोबर जाऊन बसता, मग ते कोणाचंही मंदिर असो तुम्हाला या देशात मंदिरच नको आहे कोणाचं. आणि तुम्ही महाराजांचे मंदिर प्रत्येक जिल्ह्यात म्हणता, पहिले या तुमच्या वाचाळवीरांना आवरा. एक शब्द देखील अजून माननीय उद्धव ठाकरे यांनी काढला नाहीये, ना सुनील राऊतला त्यांनी काही सांगितलंय, ना संजय राऊत जे रोज उठून महिलांच्या बाबतीत वाटेल तसं बोलत असतात. आम्ही विसरलो नाहीये केतकी चितळे, कंगना राणावत, नवनीत राणा हे काही आम्ही विसरलेलं नाही. तुम्ही काय काय केलं त्यावेळी ते ठीक आहे, तो आजचा विषय नाही. परंतु हे सगळे जे विषय आहेत ते अत्यंत गंभीर आहेत. त्यामुळे हे जे काल यांची जी या गोष्टींचा समाचार मला घ्यायचा होता. अजून तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही